जगात असंख्य लोक राहतात, पण प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जन्माला येतानाच वेगवेगळ्या क्षमता, कौशल्य आणि स्वभाव वैशिष्ट्ये घेऊन आलेलं एक अद्वितीय व्यक्तिमत्व. माणसाची गुणवैशिष्ट्ये किंवा आजार जाणून घेण्याच्या पूर्वापार पद्धती म्हणजे नाडी परीक्षा, कुंडली विश्लेषण वगैरे. पण आता व्यक्तिमत्वाचे सर्व विभाग आणि पैलू अगदी टक्केवारीनुसार सांगणारा एक शास्त्र उपलब्ध आहे, डर्मॅटोग्लायफिक्स. हातांच्या बोटांच्या ठशांवरून संपूर्ण व्यक्तिमत्वाचं पृथक्करण करणार हे अनोखं शास्त्र. गर्भधारणेनंतर साधारणपणे 24व्या आठवड्यात गर्भाच्या बोटांवरचे ठसे तयार होऊ लागतात. त्या दरम्यान आईवर येणारे शारीरिक आणि मानसिक ताण, गर्भातील द्रवाचे प्रेशर, गर्भाची हालचाल यानुसार ठशांचे पॅटर्न साकार होत जातात. हे होत असतानाच डाव्या आणि उजव्या मेंदूची वाढही सायमल्टेनियसली होत असते. वेगळ्या वेगळ्या बोटांवरचे ठसे मेंदूच्या वेगळ्या वेगळ्या भागाचा विकास दर्शवतात. गर्भात असतानाच इतक्या सगळ्या प्रक्रिया होत असल्यामुळं जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बोटांवरचे ठसे वेगळे असतात. आणि जे ठसे घेऊन व्यक्ती जन्माला येते ते कधीही बदलत नाहीत. वाढत्या वयात बोटांचा आकार मोठा झाला तरी ठसे बदलत नाहीत. आणि यामुळेच डर्मॅटोग्लायफिक्स पृथक्करण हे 95%पेक्षाही जास्त बरोबर असते. या शास्त्राच्या आधारे केले जाणारे पृथक्करण हे डॉक्टर हॉवर्ड गार्डनर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने संशोधित केलेल्या मल्टिपल इंटेलिजन्सच्या थिअरीवर आधारलेले आहे. डॉक्टर हॉवर्ड गार्डनर म्हणतात, आपल्या सगळ्यांची मनं जर एकसारखी असती आणि सर्वांचा इंटेलिजन्स एकाच प्रकारचा असता तरच सर्वांना एकाच प्रकारचं शिक्षण देणं कदाचित योग्य ठरलं असतं. पण प्रत्येक माणसाचं मन वेगळं वेगळं आहे, क्षमता वेगवेगळ्या आहेत, हे जाणूनही सर्वांना एकसारखं शिक्षण घ्यायला लावणं हे बिलकुल योग्य नाही. गेली 20 वर्षे राबवत असलेल्या विविध समाजाभिमुख उपक्रमातून गुरुकुल शिक्षण प्रणालीच्या विचारसरणीचा प्रचार केला जात आहे. आणि आता तर डर्मॅटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसिस या तंत्रज्ञानीय आविष्कारामुळे केवळ हाताच्या बोटांच्या ठशांवरून सारं काही जाणून घेणं शक्य झालंय. केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच विविध ठिकाणी नव्हे तर परदेशातील लोकांनाही ही सेवा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहेत. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जशी आपली आर्थिक क्षमता जाणून घेऊन त्यानुसार नियोजन करणं गरजेचं असतं, तसंच आपलं संपूर्ण आयुष्य जगताना जर आपली स्वभाव वैशिष्ट्य आणि क्षमता जाणून घेतल्या तर यश मिळणं सोपं जातं. कारण स्वतःच्या क्षमता समजून घेणं ही यशाची पहिली पायरी आहे. आणि क्षमतांचा योग्य वापर करून आव्हानांकडे झेपावणं म्हणजे यशस्वीतेला घातलेली गवसणी आहे. तुमची आकलन क्षमता कोणत्या प्रकारची आहे? तुम्ही कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकाल? तुमची हुशारी नेमकी कशामध्ये अधिक आहे? कोणती कौशल्य आत्मसात करणं तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे? तुम्ही कोणत्या प्रकारची नोकरी वा व्यवसाय आनंदाने करू शकाल? किंवा चालू असलेली नोकरी वा व्यवसाय अधिक सुखकर कसा करता येऊ शकेल? घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये परस्पर नातेसंबंध जपताना तुमची मानसिकता, भावनिकता आणि संवेदनशीलता कशी असली पाहिजे? कोणत्या बाबतीत स्वतःमध्ये काही बदल केले पाहिजेत? या सर्व गोष्टींचे तपशीलवार विश्लेषण डर्मॅटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसिसचा डिजिटल सांकेतिक रिपोर्ट जनरेट करून आमचे काउन्सिलर्स आपल्या प्रदीर्घ अनुभवांच्या आधारे जेव्हा सांगतात तेव्हा ते फक्त काउन्सिलिंग नसतं तर ती असते संपूर्ण जीवनाला दिलेली दिशा. आणि जीवनातील सर्व आव्हानं यशस्वीपणे पेलत मानव जन्म खऱ्या अर्थानं कृतार्थ करण्याचा एक गुरुमंत्र.